जालन्यातल्या मंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध घातलेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं हे निर्बंध घातलेत आणि या बँकेला परवानगीशिवाय कोणतंही कर्ज वाटप करण्यास रिझर्व्ह बँकेनं सक्त मनाई केली आहे. जुन्या कर्जाचं नूतनीकरण आणि कोणतीही गुंतवणूक करण्यासही निर्बंध असतील. 17 नोव्हेंबरला म्हणजेच काल बँक बंद झाल्यानंतर 6 महिने हे निर्बंध आता लागू राहतील. बँकेमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत द्यावी अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. आमच्या गौरी शंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या मंठा बँकेमध्ये 15,65,000 हे ठेवी ठेवलेले आहे आणि व्याजासकट जवळजवळ 17 लाख होतात आणि आमचे कर्मचारी सतत पाठपुरावा करतात. आमचं 12 तारखेलाच मॅच्युरिटी झालेली आहे आणि आमची पण पतसंस्था ही छोटी पतसंस्था आहे. आम्हाला पण ठेवी लोकांना द्यावा लागतात, परत करावं लागतात आणि जेव्हा ठेवी ठेवायच्या घ्यायच्या होत्या त्यांच्या आमच्या या संस्थेमध्ये येऊन ते बसत होते आणि आमची नवीन बँक आहे, इथं ब्रँच काढलेली आहे, आम्हाला ठेवी द्या आणि अनेक वेळेस आम्ही ठेवी दिलेल्या आहे आणि आम्हाला असं नाही वाटलं की भविष्यात असं होईल.